लाईव्ह शोध सत्य बातमीचा। शेगाव तालुक्याच्या बालमटाकळीत आषाढी यात्रेची दहीहंडी फोडून सांगता विठुरायाच्या दर्शनासाठी गेलेला वैष्णवांचा मेळा पौर्णिमेच्या दिवशी काला घेऊनच आपल्या गावाकडे मार्गस्थ। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून वैष्णवांचा मेळा दिंड्या पताका घेऊन आषाढी एकादशी निमित्त आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात। आषाढी एकादशी झाल्यावर पौर्णिमेला दहीहंडी फोडून काल्याचा प्रसाद घेऊन वैष्णवांचा मेळा हा आपापल्या गावाकडे मार्गस्थ होतो। गावागावातून गुरुपौर्णिमेच्या दिवशी आषाढी एकादशीची समाप्ती म्हणून पौर्णिमेच्या दिवशी भजनी मंडळी टाळ मृदुंगाच्या तालात ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करीत गावातून दहीहंडी मिरवून विठ्ठलाच्या मंदिरात समोर महिला व वयोवृद्ध वारकरी मंडळी फुगड्यांचा व भजनाचा कार्यक्रम करून दहीहंडी फोडून काल्याचा प्रसाद घेऊन आषाढी एकादशीची समाप्ती करतात। शेवगाव तालुक्याच्या बालमटाकळी येथील भजनी मंडळींनी दहीहंडीची गावातून मिरवणूक काढून दहीहंडीचा कार्यक्रम करण्यात आला। यावेळी भजनी मंडळांचे अर्जुनराव वाघुंबरे, यशवंतराव गव्हाणे, छबू काका परदेशी, नारायणअण्णा देशमुख, बाळासाहेब घोरपडे, रामजी शिंदे, छगनराव धोंगडे, जाधव महाराज, शांतिलिंग मानूरकर, पत्रकार जयप्रकाश बागडे आदींसह भजनी मंडळ व ग्रामस्थ महिला उपस्थित होते। प्रतिनिधी जयप्रकाश बागडे, अहमदनगर, शेवगाव। महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।